हॅलो गाईज वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम गुरु मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये रेल्वे ग्रुप डीला अर्ज केलेला होता आणि त्यांनी परीक्षा दिलेली होती तर त्या विद्यार्थ्यांचे मित्रांनो येथे फिजिकल टेस्टसाठी निवड यादी घोषित करण्यात आलेली आहे तुमचा निकाल हळूहळू आता झोन वाईज लागणे सुरू झालेले आहे हे बघा मित्रांनो सर्वप्रथम येथे आर आर बी भोपालने आपला निकाल डिक्लेअर केलेला आहे हे बघा आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर आम्ही कट ऑफ किती लागलेला आहे आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादीसुद्धा दिलेली आहे तर ही यादी आपण आता इथे बघूया तर बघा मित्रांनो ही, ही यादी आहे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे शारीरिक चाचणीला जे उमेदवार पात्र झालेले आहे त्यांची येथे मित्रांनो ही यादी दिलेली आहे हे बघा तर ही यादी आहे मित्रांनो ऑल कॅन्डिडेट कॅन ऑल्सो व्ह्यू देअर पर्सेंटाइल स्कोर नॉर्मईस्मार शॉर्ट लिस्टिंग स्टेटस फॉर ई टी बाय लॉगिंग इन थ्रू द लिंक प्रोव्हाइडेड ऑन द ऑफिशियल वेबसाईट आर आर बी ड्यूली एंटरिंग देअर रजिस्ट्रेशन नंबर अँड डेट ऑफ बर्थ तर मित्रांनो जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ याचा वापर करून त्यांचं सर्व स्कोअर कार्डसुद्धा बघता येईल अशी येथे माहिती दिलेली आहे आणि ती लिंक मित्रांनो सत्तावीस बारा दोन हजार बावीस पर्यंत किंवा त्या दिवशी येथे ॲक्टिव्ह केल्या जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये सेंट्रल रेल्वे त्याचप्रमाणे वेस्टर्न रेल्वेसाठी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासुद्धा मित्रांनो आता इथे निकाल हळूहळू डिक्लेअर होणार आहे आणि त्यासाठी आता जी काही अपडेट आहे ती आम्ही तुम्हाला निश्चितच आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर देण्याचा प्रयत्न करू तर बघा मित्रांनो इथे कट ऑफ दिलेला आहे कटऑफमध्ये बघा नॉर्मलाइज आणि पर्सेंटाइल स्कोअर असे दोन प्रकारचे स्कोर त्यांनी काढलेले आहे तर बघा मित्रांनो इथे यू आरसाठी जो कट ऑफ आहे ओपनसाठी तो नॉर्मलाइज स्कोर जो आहे तो पासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी आहे आणि त्याचा पर्सेंटाइल स्कोर हा शहाण्णव पॉईंट चौसष्ट आहे आणि जो एस सीसाठी नॉर्मलाईज स्कोर आहे त्याचा कट ऑफ हा फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री आहे एस टीसाठी फोर्टी फोर पॉईंट एट फोर आहे आणि ओ बी सीसाठी फिफ्टी एट पॉईंट फाईव्ह थ्री इतका कट ऑफ गेलेला आहे त्याचप्रमाणे जे ई डब्ल्यू एस आहे त्यांसाठी मित्रांनो चाळीस कट ऑफ गेलेला आहे येथे आणि त्यानंतर त्यांचा इथे पर्सेंटेज स्कोर आणि नॉर्मलाइज स्कोअर असा दिलेला आहे तर यावेळेस मित्रांनो आपल्याला माहीत आहे अनेक विद्यार्थी अप्सेंट होते त्यामुळे निश्चितच येथे कट ऑफ इथे कमी गेलेला आहे हे बघा ओपनचा जो नॉर्मलाइज मार्क्स आहे तो पासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी आहे त्याचपासून एस सीचा जो कट ऑफ आहे नॉर्म नॉर्मलाजेशनचा तो फोर्टी नाईन पॉईंट थर्टी थ्री आहे एस टीचा फोर्टी फोर पॉईंट एटी फोर आहे ओबीसीचा बघा इथे फिफ्टी एट पॉईंट फाय थ्री आहे आणि डब्ल्यू एस फोर्टी रश्या प्रकारे हा स्कोर आहे आणि लिस्ट आहे मित्रांनो दोन्ही आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल अवेलेबल आहे थँक्यू सो मच गाईज वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आमची अधिकृत टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सर्व झोनचे तुम्हाला मित्रांनो तिथे स्पेशली जे आपलं वेस्टर्न झोन आहे आणि सेंट्रल रेल्वे झोन आहे त्याचे निकाल आम्ही तुम्हाला तिथे लवकरच उपलब्ध करून देऊ त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज झाल्यानंतर थँक्यू सो मच गाईज